कोरोना रुग्णांची आकडेवारी सांगणं हे अनेकदा मीडिया घाबरवते म्हटलं जातं। कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या 15 दिवसातील कोरोनाने होणारे मृत्यू जर पाहिलं तर नक्कीच ही चिंतादायक बाब बनली आहे। कोल्हापुरातील मृत्यू दर हा देशातील सर्वाधिक आहे हे वेगळं सांगायला नको। बरे होऊन घरी जाणारे रुग्ण देखील आहेतच, पण हा मृत्यू दर बघता अजून सतर्क होण्याची गरज अधोरेखित होत आहे। गेल्या 18 दिवसात तासाला दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। इतर जिल्हा व परराज्यातील रुग्णांच्या मृत्यूची संख्या वजा केल्यास जिल्ह्याचा मृत्यू दर आजही 3% जवळ जातो, तर ती संख्या गृहीत धरल्यास हाच दर तब्बल 4% जवळ जातो। मृत्यू झालेल्या रुग्णात इतर जिल्हा व राज्याबाहेरील रुग्णांचा देखील समावेश आहे। शहरात जवळपास 140 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे। शहर व जिल्ह्याबाहेरील मृत्यू रुग्णांची संख्या वजा जाता जिल्ह्यात 600 अधिक जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे। जिल्ह्यात 5 मे नंतर कोरोनामुळे मृत्यू संख्येत वाढ झाली। यात सर्वाधिक 62 मृत्यू हे 15 मे रोजी झाले आहेत, तर 12 मे रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी 2274 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। वर्षभरातील सर्वात मोठा आकडा आहे। गेल्या वर्षी 5 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वाधिक 1786 एवढे पॉझिटिव्ह आढळले होते। जाताना पुन्हा हेच सांगायचं आहे की आकडेवारी सांगून आपल्यामध्ये भीती निर्माण करायची नाही, तर ही आकडेवारी पाहून जीवापेक्षा मोठं काहीच नाही हे लक्षात घेऊन शक्य ती सर्व काळजी घेणं गरजेचे आहे। सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसह आजार असो कोणताही, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विना शस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणार विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, नामांकित पुरस्काराने सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार, साइड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणार मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर, वेबसाइट मातोश्री होमिओपॅथी .com।